मित्रांनो, कर्मचारी व पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचा 28% महागाई भत्ता आता लवकरच मिळणार आहे। तत्पूर्वी कोरोनामुळे जो रखडलेला 7वा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता होता तो देखील मिळणार आहे। याबाबतची बातमी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर पाहूया सविस्तर अपडेट। मित्रांनो, बातमी आहे मुंबईवरून। बघा, कर्मचारी व पेन्शनरांचा बहुप्रतीक्षित असणारा 28% महागाई भत्तावाढ लवकरच मिळणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासूनच महागाई भत्ता हा 28% दराने मिळेल, परंतु सध्या 7वा वेतन आयोग थकबाकीचा दुसरा हप्ता देय असल्यामुळे वाढीव महागाई भत्ता हा थोडा पुढे ढकलण्यात आलेला आहे। राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती जरी सुरळीत व रुळावर आली असली तरी ऑगस्ट व सप्टेंबरच्या वेतन देयकांबरोबर 7वा वेतन आयोग थकबाकीही द्यावी लागणार असल्याने महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय सप्टेंबरच्या शेवटपर्यंत घेण्यात येईल। तसेच राज्य सरकारी व इतर सर्व पात्र कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना 1 जुलै 2021 पासूनच 28% महागाई भत्ता देण्यात येईल आणि या काळातील थकबाकीसुद्धा मित्रांनो देण्यात येणार आहे। वाढीव महागाई भत्ता हा शक्यतो दिवाळीपर्यंत आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, वाढीव महागाई भत्ता मिळण्यापूर्वी आपल्याला 7व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मिळणार आहे आणि त्याच्यानंतर महागाई भत्ता 28% होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।